पहिले मराठी उद्योजक ज्यांनी स्वतःचं औद्योगिक शहर बनवलं, एक समाज सुधारक, एक उद्योजक किर्लोस्कर ग्रुपचे फाउंडर मिस्टर लक्ष्मणराव किर्लोस्कर। आज आपण त्यांच्याबद्दल बोलणार आहोत की त्यांचं जीवनाची स्टोरी काय आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ खूप इन्स्पिरेशन ठरणार आहे प्रत्येक मराठी उद्योजकासाठी। जर का तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे किंवा तुम्हाला तुमच्या व्यवसायात अडचणी येत असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला एक इन्स्पिरेशन ठरणार आहे। किर्लोस्कर ग्रुपचे फाउंडर आहेत, त्यांच्याबद्दल आज आपण बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी श्रीनाथ नलगोटले, इंडिपेंडेंट बिझनेस कन्सल्टंट, बडा बिझनेस, डॉक्टर विवेक बिंद्रा स्टीम। एक व्यक्ती ज्यात कोणताही बिझनेस बॅकग्राऊंड नसताना त्यांनी बिझनेस स्टार्ट केला। त्यांचा जन्म 20 जून 1869 साली झाला होता, त्या बेळगाव डिस्ट्रिक्टमध्ये। त्यांचा फॅमिलीचा बॅकग्राऊंड जर का बघितला तर त्यांचे वडील एक पंडित ब्राह्मण होते, त्यासाठी त्यांचा विचार होता की मुलगासुद्धा पंडित व्हावा। बट लक्ष्मणराव किर्लोस्करांचा विचार खूप वेगळे होते, त्यांना पंडित व्हायचं नव्हतं, त्यासाठी लहानपणापासूनच त्यांनी त्यांच्या पॅशनला फॉलो केलंय। मित्रांनो, आपण जर का आपल्या पॅशनला जर का फॉलो केला तर तुम्ही सुद्धा यशस्वी होऊ शकता। लक्ष्मणरावांना दोन गोष्टी खूप आवडायच्या, एक होता पेंटिंग आणि दुसरं होतं मेकॅनिकल ड्रॉइंग, म्हणजेच कार डिझाईन, एरोप्लाईन डिझाईन्स, ह्यांचं त्यांना खूप इंटरेस्ट होता। त्यांचा जर का आपण फायनान्शियल बॅकग्राऊंड बघितला तर इतका स्ट्रॉंग नव्हता, बट लक्ष्मणरावांचे मोठे बंधू रामण्णा हे त्यांना फायनान्शियली खूप सपोर्ट केले आणि त्यांना प्रत्येक गोष्टीत त्यांना खूप प्रोत्साहन दिले। त्यांना पेंटिंगमध्ये इंटरेस्ट होता आणि मेकॅनिकल ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट होता, त्यासाठीच लक्ष्मणरावांना त्यांचे मोठे बंधू रामण्णा यांनी JJ स्कूल ऑफ आर्ट्स, जे त्यावेळेसचा खूप प्रचलित कॉलेज होता पेंटिंगसाठी। कोणताही आपण ज्यावेळेस करिअर स्टार्ट करतो, आपलं जे इंटरेस्ट आहे त्याच्यात जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करतो, कंटिन्युअसली चॅलेंजेस येतात। बट ज्यावेळेस त्यांनी सुरुवातीला JJ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ॲडमिशन घेतला, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की त्यांना कलर ब्लाइंडनेस आहे, त्यामुळे त्यांना त्यांचं पेंटिंग हा करिअर सोडावा लागला। मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनात हे कंडिशन्स येतात की आपणसुद्धा भरपूर अशा गोष्टीच करू इच्छितो, बट आपल्याला काही अडचणीमुळे ते करिअर किंवा ते पॅशन आपल्याला सोडावं लागतं। बट त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पॅशनला फॉलो केलं, म्हणजेच त्यांच्या मेकॅनिकल ड्रॉइंगचा त्यांचा इंटरेस्ट होता, त्यांनी त्याच्यात करिअर स्टार्ट केला। त्यानंतरनं त्यांना त्यात चांगलं यश मिळालं। VJIT ह्या प्रेस्टिजियस कॉलेजमध्ये त्यांना ॲज अ प्रोफेसर म्हणून त्यांना जॉब लागली। त्यावेळेस त्यांना पर मंथ 45 रुपये सॅलरी होती। मित्रांनो, मी ज्यावेळेसची गोष्ट सांगालो त्यावेळेस 45 रुपये हे खूप होते, म्हणजेच चांगलं जीवन ते जगू शकले असते अशी त्यांची नोकरी होती। बट त्यांच्या जीवनात त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं, तिथंसुद्धा त्यांना चॅलेंजेस आले, त्यांना तिथंही प्रॉब्लेम्स फेस करायला लागले, कारण त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होता, त्यामुळे त्यांना ती जॉबसुद्धा सोडावी लागली काही वर्षांनंतरनं। त्यानंतरनं त्यांनी हे विचार केला की मला नोकरी करायची नाही। त्यांचं जे जॉब होतं हे खूप सेफ जॉब होतं आणि चांगलं जॉब होतं आणि सॅलरी पण खूप चांगली होती, बट त्यांना त्यांच्या जीवनात काहीतरी वेगळं करायचं होतं, त्यासाठीच त्यांनी त्यांचा जॉब क्विट केला। त्यांनी हे विचार केला की मला काहीतरी माझ्या जीवनात करायचं आहे, हे पण निश्चय ते घेऊन त्यांनी त्यांचा जॉब सोडून टाकला। जॉब सोडल्यानंतरनं त्यांनी जे काही त्यांनी पैसे कमवले होते त्यावेळेस, ते पैसे त्यांनी घेऊन एक बिझनेस स्टार्ट करण्याचा त्यांनी प्लॅन केला। बट त्यावेळेस त्यांच्यात अपॉर्च्युनिटी त्यांना दिसली की कोणता मार्केट त्यांना कॅप्चर करायचं आहे, कोणत्या मार्केटला त्यांना टार्गेट करायचं आहे, हे त्यांनी स्टडी करायला सुरुवात केली। मित्रांनो, ज्यावेळेसही आपण बिझनेस स्टार्ट करतो त्यावेळेस आपल्याला हे गोष्ट लक्षात पाहिजे की मार्केट काय, आपल्याला कोणतं बिझनेस करायचं आहे, त्या बिझनेससाठी कस्टमर्स कोण आहेत, हे कळणं खूप गरजेचं आहे। तसंच किर्लोस्करांनी केला, त्यावेळेस त्यांना हे लक्षात आलं की सायकल्स जे मार्केट आहे हे खूप पॉप्युलर होत होतं त्यावेळेस, आणि त्यानंतरनं त्यांनी ते डिसाईड केलं की आपण सायकलचा शॉप टाकावा। तर त्यांनी सायकलचा शॉप स्टार्ट केला आणि त्यात ते मुंबईवरून सायकल मागवत असे आणि बेळगावमध्ये त्यांच्या गावात ते सायकल सेल करत असे। मित्रांनो, त्यांचं जे विचार होते हे इतके विजनरी होते ना, तर त्यांनी काय केले की सायकल तर ते सेल करत होते, बट त्यांना ॲडिशनल सेलसाठी त्यांनी एक आयडिया शोधला की त्यावेळेस जास्तीत जास्त लोकांना सायकल येत नव्हता, बट त्यांनी काय करत होते, सायकल शिकवण्यासाठी ते ॲडिशनली 15 रुपये चार्ज करत होते सायकल विकल्यानंतरनं लोकांना शिकवण्यासाठी। त्यांना बिझनेसची चांगली समज होती की त्यांना ॲडिशनली कस्टमरना कसं प्रोडक्ट सेल करायचं हे त्यांना चांगलं नॉलेज होतं, तर तेच त्यांनी यूज केलं तिथं। हे जे बिझनेस त्यांनी स्टार्ट केले होते त्यातही खूप चॅलेंजेस होते, बट त्यांना माहिती होतं की त्यांना त्यांच्या जीवनात काहीतरी मोठं करायचं आहे, त्यासाठीच त्यांनी कंटिन्युअसली नॉलेज घेत राहिले, कंटिन्युअसली रिसर्च करत राहिले की त्यांना कोणता बिझनेस करायचा होता। 1990s जर का आपल्याला मोठा बिझनेस करायचा असेल तर त्यावेळेस एकच ऑप्शन होता, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट।
तर त्यांनाही हेच करायचं होतं की त्यांना असं कुठला तरी बिझनेस स्टार्ट करायचा होता की त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उघडण्याचा त्यांनी प्लॅन केला. बट इथं सुद्धा त्यांना ऑपॉर्च्युनिटी त्यांना फाइंड आउट करायची होती. तर ते त्यावेळेस 1990s सगळ्यात मोठा मार्केट होता शेतकऱ्यांचा, शेतकरी वर्ग. ज्यावेळेस ते रिसर्च करत होते त्यावेळेस 80-85% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून होती. तर त्यांना हेच विचार आला की मार्केट तर त्यांना कळाला, बट त्या मार्केटमध्ये त्यांना कोणता प्रोडक्ट आणायचं आहे ते रिसर्च करत होते. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की शेतकऱ्यांसाठीचा त्यांना एक प्रोडक्ट बनवायचा होता. आज आपण जितकेही मोठमोठे बिझनेसेस बघतोय ना, ते सगळे एक प्रॉब्लेमवरून त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणूनच आज बिझनेसेस इतके मोठे झालेले आहेत. तर मित्रांनो, त्यांनी सुद्धा त्यावेळेस एक असा प्रॉब्लेम फाइंड आउट केला आणि त्या प्रॉब्लेमला सोल्युशन आणून दिला, लोखंडी नांगर. मित्रांनो, हे पहिलं इन्व्हेन्शन आहे आपल्या इंडियामध्ये. जी आपण लोखंडी नांगर बघतोय, ती लोखंडी नांगरचे जनक हे मिस्टर लक्ष्मणराव किर्लोस्करच आहेत. जे त्यांचं सायकलचा शॉप होता तिथंच मागच्या साईडला त्यांनी हे इन्व्हेन्शन केलं आणि एक असा डिझाईन बनवला जे मी तुम्हाला इथे पोस्टर शो करत आहे. ते डिझाईन त्यांनी इनोव्हेट केलं आणि मार्केटमध्ये ते प्रोडक्ट आणलं. बट इथंच त्यांना यश मिळालं नाही मित्रांनो. प्रत्येक उद्योजकांना हेच होतं, ज्यावेळेस ते पहिला प्रोडक्ट बनवतात त्यावेळेस त्यांना असं वाटतं की मला आता ही पहिला प्रोडक्ट बनवल्यानंतरनं मी खूप यशस्वी होणार. बट तसं होत नाही. त्यांना सुद्धा हे प्रॉब्लेम्स फेस केले. त्यांनी ज्या वेळेस त्यांनी हे पहिला प्रॉडक्ट लॉन्च केला त्यानंतर त्यांना कंप्लीट 2 वर्ष लागले त्यांचा एक प्रॉडक्ट सेल करण्यासाठी. तर तुम्ही विचार करू शकता की बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स कसे येत असतात. बट आपल्याला हार मानायचं नाही आहे, आपल्याला त्याच्यात एक सोल्युशन उडकायचा असतो. ज्या वेळेस त्यांनी पहिला प्रोडक्ट लॉन्च केले त्यानंतरनं ते कंटिन्युअसली रिसर्च करत गेले की लोकांमध्ये काय गैरसमज आहे की माझं प्रोडक्ट ते कस्टमर घेत नाही. पण मार्केट तर खूप मोठा होता, बट लोकांना एक गैरसमज होती की जर का मी लोखंडी नांगर माझ्या मातीत यूज केलं तर माती खराब होऊ शकते, असा लोकांमध्ये गैरसमज होती. त्यामुळे त्यांचा प्रोडक्ट हे सेलच होत नव्हता. बट त्यांनी लोकांना पटवून दिलं की लोखंडी नांगरमुळे माती खराब होत नाही, तर तुमचं काम फास्ट होतं हे शेतकऱ्यांना त्यांनी दाखवून दिलं. त्यानंतरनं त्यांना पहिली ऑर्डर आली कोल्हापूरवरून एका शेतकऱ्याकडून. तर तिथं त्यांचा पहिला सेल झाला 2 वर्षानंतरनं. तर इथं किर्लोस्कर थांबले नाहीत, त्यांना आता मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उघडायचा होता. आता ते ज्यावेळेस ते प्रोडक्शन करत होते त्यावेळेस त्यांचं खूप कमी प्रोड्यूस होत होतं, कारण त्यांना आता फंडिंग पाहिजे होती, त्यांना पैसे पाहिजे होते एक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उघडण्यासाठी. तर त्यावेळेस औंधचे राजा त्यांना खूप मदत केले. मित्रांनो, आपल्याला बिझनेसमध्ये प्रयत्न करावा लागेल, यश नक्की मिळतो. तसंच लक्ष्मणरावांच्या जीवनात झाला. औंधचे राजा होते, त्यांच्यापाशी गेल्यानंतर त्यांनी खूप सपोर्ट केले. त्यांच्या लक्षात आलं की लक्ष्मणराव हे चांगले उद्योजक आहेत आणि त्यांनी जी प्रोडक्ट त्यांनी लॉन्च केलं होतं ते प्रोडक्ट पण खूप चांगलं आहे. तर त्यासाठी त्यांनी त्यांना 10,000 रुपये लोनची सुविधा त्यांना करून दिली त्या औंधच्या राजांनी. आणि त्यांना कुंतल रोड ह्या स्टेशनजवळ त्यांना जमीन दिली 33 एकर. मित्रांनो, चॅलेंजेस भरपूर असतात. त्यांना जमीन तर मिळाली, पण ती जमीन जी होती ते अख्खं जंगल होतं 33 एकरचा. बट त्यांना हार मानायचं नव्हतं. त्यांना जी जमीन मिळाली होती त्या जमिनीला त्यांनी एक औद्योगिक शहरमध्ये बदललं. एक गोष्ट तर त्यांना क्लिअर होती की त्यांना त्यांच्या जीवनात काहीतरी करायचं होतं. त्याच्यासाठीच त्यांनी हे सगळे पॉसिबल झाले. आपल्याला एक विचार करायचा आहे की जे पण आपण बिझनेस स्टार्ट करतो, जे पण आपण बिझनेस रन करतो, त्याला जे प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेम्सना आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर लक्ष्मणरावांनी तसंच केलं. त्यांना जे काही प्रॉब्लेम्स त्यांनी फेस केले त्या प्रॉब्लेम्सना त्यांनी सॉल्व्ह करत गेले. इथं सुद्धा त्यांना खूप मोठा चॅलेंज होता की 33 एकरचं त्यांना जमीन तर मिळाली, बट ती जमीन अख्खी जंगल होती. त्या जंगलाला त्यांनी औद्योगिक शहर बनवलं. आज त्या कुंदल रोडचं नाव बदलण्यात आलंय किर्लोस्करवाडी या नावाने. तर मित्रांनो, असे हे विजनरी लीडर होते. त्यांचं औद्योगिक शहर निर्माण करण्यासाठी त्यांनी स्वतः खूप मेहनत घेतली आणि तिथल्या लोकांना चांगले रोजगार मिळवून दिलं. त्यांचा बिझनेसचा एकच मॉडेल होता की कमी मार्जिन ठेवून जास्तीत जास्त माल सेल करावा, हे त्यांचा विजन होता. त्यामुळे ते कमीत कमी प्रॉफिट्स कमवत होते आणि जास्तीत जास्त सेल्स करत होते. त्यामुळेच ते खूप सक्सेसफुल झाले त्यांच्या जीवनात. ज्या वेळेस त्यांनी इंडस्ट्रियल टाउन बनवलं, म्हणजेच औद्योगिक शहर बनवलं, तिथून त्यांनी अनटचेबिलिटी नष्ट केली त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये. त्यांचं जे शहर होता त्या शहरात त्यांनी अनटचेबिलिटी बंद केली. ज्यावेळेस तिथं एक दलित परिवारचं लग्न होता त्यावेळेस कुठलेही पंडित तिथं जायला रेडी नव्हते, बट त्यावेळेस किर्लोस्करांनी स्वतः थांबून ते लग्न करून दिलं आणि तिथं लोकांना सांगितलं की माझ्या शहरात कोणतेही अनटचेबिलिटी फॉलो करू नका. म्हणजेच त्यांनी पूर्ण अनटचेबिलिटी तिथं संपवली. हे इथेच थांबले नाहीत, त्यांनी प्रत्येक प्रॉडक्टमध्ये इनोव्हेशन करत गेले आणि त्यांच्या जीवनात खूप यशस्वी झाले. मित्रांनो, मला इथं एक सांगायचं आहे की आपण कोणताही बिझनेस करा,
त्या बिझनेसमध्ये आपल्याला कंटिन्युअसली इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे आणि जे काही प्रॉब्लेम्स आपल्या बिझनेसमध्ये येतात त्या प्रॉब्लेम्सना आपल्याला फेस करून त्या प्रॉब्लेमचा सोल्युशन आपल्याला प्रत्येक वेळेस आणावा लागेल. किर्लोस्कर हे समाज सुधारक पण होते आणि त्या काळातले खूप दानशूर व्यक्तीसुद्धा होते. तर एक नामांकित न्यूजपेपर बनवणारी कंपनी त्यांच्यापाशी गेले होते डोनेशनसाठी. त्यावेळेस त्यांच्या अकाउंटमध्ये 8,000 रुपये बॅलन्स होता आणि ते डोनेशन होता शेतकऱ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी. तर त्यांनी मागं पुढे न विचार करता त्यांच्या अकाउंटमध्ये जितकी रक्कम होती ती पूर्ण रक्कम त्यांनी त्यांना डोनेशन देऊन टाकली. त्यांच्या अकाउंटमध्ये 8,000 रुपये होते ते 8,000 रुपये त्यांनी पूर्ण डोनेशन देऊन टाकले. तर इतके दानशूर व्यक्तीसुद्धा होते मिस्टर किर्लोस्कर. त्यांचा बिझनेसचा एकच मॉडेल होता की त्यांना कमीत कमी प्रॉफिट कमवणं आणि जास्तीत जास्त लोकांना मदत करणं किंवा इंडस्ट्रियल टाउन डेव्हलप करणं ह्याच्याकडे त्यांनी भरपूर फोकस केला. तुम्हालाही भरपूर बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स येतात, त्या प्रॉब्लेम्सना तुम्हाला फेस करावं लागेल. जर का तुम्हाला कोणत्याही बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही आमच्या ह्या नंबरला कॉल करू शकता. आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला गाईड करेल. मी आणि बडा बिझनेसची पूर्ण टीम तुम्हाला हेल्प करण्यासाठीच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा. मित्रांनो, कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओमध्ये तुम्ही इथंपर्यंत आलात त्याच्यासाठी धन्यवाद. मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.